मस्त कॉटेज चीज बरिटो आणि या कॉटेज चीज बरिटो करता आपण काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे कॉटेज चीज किंवा पनीर साधारणतः 200 ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, नंतर हिरवी चटणी मी घेतलेली आहे जी मी केली आहे, कोथिंबीर आणि पुदिना, थोडीशी मिरची, हे तिन्हीचं मिक्सरमधनं ब्लेंड करून त्याची चटणी बनवली आहे. तसंच सावर क्रीम मी ठेवलेलं आहे, सावर क्रीममध्ये क्रीम थोडंसं फेटून घेतलं आहे, त्याच्यामध्ये घातला मी 1-2 चमचे लिंबाचा रस. त्याचबरोबर कलर्ड पेपर्स घेतलेत आपण गार्निश करता, नंतर काश्मीरी मिर्च पावडर, लसणाची पेस्ट, मीठ आणि वुस्टर सॉस, तसंच मक्याचं पीठसुद्धा आपण वापरणार आहोत. या मक्याच्या पीठाचं आपल्याला बनवायचं आहे बरिटो किंवा त्याच्या पोळ्या. पण करूया आधी, आपल्याला हे मक्याचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याची कणिक मळून घ्यायची आहे. मक्के की रोटी आपण जसं म्हणतो त्यातलाच प्रकार, पण थोडंसं पातळ आपण ही लाटून घ्यायची आहे, एकदम जाड लाटायची नाही आहे. सो या चपात्या आपल्या तयार आहेत. आता आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे. स्टफिंग बनवण्याकरता मी इकडे वॉक गरम करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये घातलं आहे थोडंसं तेल. त्याच्यामध्ये आता घालूया हा कांदा, बारीक चिरलेला कांदा. त्याच्यामध्ये घालूया ही लसणाची पेस्ट 1-2 चमचे. इकडे मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेलाच आहे, कारण या तव्यावरती आपल्याला ते बरिटो शेकून घ्यायचं आहे. याच्यावरती आपण तेल घातलं आहे, ते मी तेल जरा चांगलं स्प्रेड करतो या तव्यावरती. कांदा आणि लसूण चांगली भाजली गेली, परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये घालू आपण टोमॅटो, त्याच्यामध्ये घालू आपण चिली पावडर किंवा काश्मीरी मिर्च पावडर, चवीला मीठ, नंतर 1 ड्रॉप वुस्टर सॉस आणि पनीर. आणि याच्यामध्ये आता घालूया आपण थोडीशी ही हिरवी चटणी. क्लासिक. आणि आपली ही डिश आता तयार झाली आहे. पनीर आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे, त्यामुळे कलर्ड पेपर्स पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो, हिरवे, पिवळे आणि लाल, हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता, तुम्ही ते वगळूसुद्धा शकता, पेपर्सला नो फॉर्मॅलिटीज. स्टफिंग तयार झालं आहे. दुसऱ्या बाजूनी आपण ही पोळी याच्यावरती ठेवूया. एका बाजूनी भाजली गेली आहे पोळी मस्त, तर हे स्टफिंग त्याच्यामध्ये आपण स्प्रेड करू. पोळी एका बाजूने आपण भाजून घेतली आहे, दुसऱ्या बाजूने आपण त्याला हे भाजून घेतो आहे तेलामध्ये मस्त. आता याच्यामध्ये आपण अजून ॲडिशनल फ्लेवर करता चटणी स्प्रेड करू शकतो. डन. आणि युजली हे असंच तव्यावरती एका साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे ते गरम राहतं आणि जसं कोणी येईल तर तिथल्या तिथे आपण ते कट करून देऊ शकतो. आपण दुसराही बरिटो बनवून घेऊया पटकन. त्याच्यावरती घालूया थोडीशी ही चटणी. ऑलराईट. आणि आपण हे आता फोल्ड करून घेऊ. मी हे फोल्ड करून घेतो आहे, तोवर त्याच्यावरती आपल्याला हे सार क्रीम जे आहे ते सार क्रीम आपण नुसतं ह्याच्यावरती असं सर्व करणार आहोत. जसं आपण लोणी सर्व करतो त्या पद्धतीने हे सार क्रीम तिकडे सर्व केलं जातं. सो ही डिश म्हणजे हे बरिटो जे मी हे कम्प्लीट करून घेतो, तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती घेऊन घ्या. कॉटेज चीज बरिटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य 200 ग्रॅम पनीर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरचीची चटणी, सार क्रीम, काश्मीरी लाल तिखट, लसूण पेस्ट, मीठ, वुस्टर सॉस, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि मक्याचं पीठ. कृती, मक्याच्या पिठामध्ये मीठ आणि पाणी घालून ते भिजवून घ्यावं. त्याच्या पोळ्या लाटून अर्धवट भाजून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण पेस्ट, टोमॅटो, तिखट, मीठ, पनीरचे लांबट तुकडे, हिरवी चटणी आणि रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे घालून स्टफिंग परतून घ्यावं. अर्धवट भाजलेली मक्याची पोळी तेलावर पुन्हा भाजून घ्यावी. या पोळीमध्ये पनीरचं स्टफिंग घालावं, गरम असतानाच रोल करून घ्यावा, वरून सार क्रीम घालून डिश सर्व्ह करावी.